नमस्कार, सुषमा बोभाटे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वडापावबरोबर खाल्ली जाणारी लसूण चटणी. त्याला लागणारे साहित्य आपण आता बघणार आहोत. धणे पाव चमचा, शेंगदाण्याचं कूट पाव वाटी, लसूणच्या पाकळ्या अर्धा वाटी, खोबरं, मिरची पावडर, मीठ, साखर. सर्वप्रथम आपण गॅसवर भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खोबरं आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. खोबरं एकदम लाल पण नाही करायचं आहे. खोबरं आपण भाजलेलं आहे, आता त्याच्यामध्ये धणे टाकूया. धणे पण भाजून घ्यायचे. भाजण्याचे कारण खोबऱ्याला वास येतो नाहीतर आणि चटणी खराब होण्याचा संभव असतो. ही चटणी 10-12 दिवस चांगली राहू शकते. आता आपण टाकूया लसूण. लसूण पण थोडी फ्राय करून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे. हे सर्व भाजून झालेलं आहे, आता आपण ते भांड्यामध्ये काढून घेऊया. ह्या प्रकारे भाजायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व टाकून घेणार आहोत, खोबरं, लसूण, धणे, आणि बारीक करून घेणार आहोत. या प्रकारे ते बारीक केलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चिमूटभर साखर. साखरेने चव छान येते चटणीची, म्हणून टाकायची आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. आता 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, किंवा भाजलेले शेंगदाणे टाकले तरी पण चालतील, त्याने चटणी मिळून येते. आता आपण टाकूया त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, त्याचप्रमाणे 3-4 चमचे मिरची पावडर टाकायची आहे. तुम्हाला जशी तिखट हवी असेल त्याप्रमाणे आपण ते तुम्ही कमी प्रमाण घेऊ शकता. आता सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे. लसूण चटणी आपली तयार झालेली आहे. ही तुम्ही समोसा, थालीपीठ, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.